आज आहे दिवाळी पाडवा, साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानलं जातं आहे। तर आज आहे पाडवा, तर पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आताच मी ब्लॉगला स्टार्ट केलाय, तर ब्लॉग पहा, पाहूया दिवसभर काय काय होतंय ते। चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर हा आहे सॅमचा पाडव्याचा ड्रेस, तर तो घालून चालून दाखवतोय। तर तुम्हाला कसा वाटला सांगा। तर चाललेली आहे पाडव्याची तयारी आणि दाद्या या ठिकाणी धुतोय ट्रॅक्टर। तर साडेतीन मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त दिवाळी पाडव्याचा असतं। तर या मुहूर्तावर पूजा करायची आहे वाहनांचे, जे काय आपल्याकडे आहेत घरामध्ये ते। तर या ठिकाणी ट्रॅक्टरची तयारी चालली आहे आणि इथं थांबलेला आहे सॅम। तर कसा पाहतोय पहा। तर सॅम घरात गेलेला आहे शॅम्पू आणण्यासाठी। तर क्लिनिक प्लस शॅम्पूनं ट्रॅक्टर धुणार आहेत। तर मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी शॅम्पू इतके जास्त काळ ठेवते। सॅमला खूप इच्छा आहे जायची पाण्यात चिखलात खेळायची, पण कपडे घाण होतेत म्हणून मी त्याला जाऊ दिले नाही। तर लांब उभारून पाहतोय। तर इथं चाललंय शॅम्पूचं पाणी बनवतात हे पहा क्लिनिक प्लस। तर बकेटामध्ये पाणी बनवलेलं आहे। तर शॅम्पू लावून धुवायचं आहे। तर धुवून झालेलं आहेत वाहनं। तर आता हाराची तयारी चालली आहे। दाद्या आणि आत्या बनवत आहेत हार। तर ह्या वर्षी फुलांची खूप टंचाई आहे, फुलंच भेटत। तर दोन आंब्याचे पानं आणि एक झेंडूचं फूल। तर हा मोठा हार बनतोय ट्रॅक्टरसाठी। तर हे पहा इतकी मोठी माळ झालेली आहे। तर आंब्याचं पान हे वापरलंच पाहिजे, कारण हे शुभ मानलं जातं दिवाळी दसऱ्यामध्ये आंब्याचं तोरण। तर चौकटीला पण आपण आंब्या फुलाचे तोरण बनवणार आहोत। तर हे मी घेतले पूजेचं ताट, ते या ठिकाणी बसलाय सॅम की माझ्या सायकलीला पण हार बनवा। तर तीन दरवाजे, ट्रॅक्टर, सायकल, गाडी, परत घरातल्या फोटोला पण हार बनवला आणि छोटासा शिवरायांना पण बनवला। या ठिकाणी शिवरायाला हार घातलेला आहे सॅमनं आणि इथं शिवरायाचं आपलं दर्शन घेतोय। तर आता चाललेली आहे भावा भावांची गाडी पूजा, वाहनाची पूजा चाललेली आहे। आणि मी आता करते व्हॉइसओवर आणि बाजूला झोपलाय सॅम, तोच उठलेला आहे, त्याचा थोडा थोडा आवाज येतोय, तर दुर्लक्ष करा। तर सॅमच्या सायकलीला हळदी कुंकू,
मोठे माणसं पूजा करून बाजूला निघालेत आणि आता चाललेलं आहे भावा भावांची पूजा. तर हा आहे ब्लोअर औषध मारण्याचा. तर ज्यांची बागायती शेती आहे त्यांना हा ब्लोअर माहितीच असणार. तर सेम अशी पूजा आम्ही लक्ष्मीपूजनला पण केलेली होती आणि 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून पाडव्याला पण केलेली आहे. असे मी जर त्या वर्षीच करते. आणि या ठिकाणी श्रीफळ म्हणजेच नारळ फोडत आहेत सॅम आणि सॅमचा दादा मिळून. आणि इथं किल्ल्याला चाललेलं आहे आता आपल्या शिवरायांची पूजा. सॅमने हार घालून गेला आणि दादा येऊन पुढची पूजा करतोय आणि शिवरायांना हाय करतोय सॅम. तर खूप त्याला करमत इथं किल्ल्यापाशी. तर तो तास तास तिथून निघत नाही. तर बघा किती वेळा न सांगता पण दर्शन करतोय. त्याच्या मनात येईल तेव्हा तिथं तो डोकं टेकवतो. तर पहा तुम्ही किती अगदी मन लावून पाया पडतोय. तर त्याला खूप आवड आहे. तर जवळजवळ हॉलमध्ये आम्ही 9-10 फोटो शिवरायाच्या सॅमसाठीच लावलेले आहेत आमच्या बैठक रूममध्ये. तर त्याला खूप आवडतं. जय शिवराय म्हणत राहतो फोटोकडे पाहतो. तर हे पहा सायकल. नवीन ड्रेस घालून सायकलची पूजा करून साईडला झोपलेलं आहे आमची पायली. आणि ह्या साईडला आहे किल्ला. तर आता चौकटीचे तोरण पाहूयात. तर हे पहा अशा पद्धतीचे तोरण लावलेले आहेत. आणि किल्ल्याचं जे खंदक आहे त्यामध्ये आलेलं आहे टायगर पाणी पिण्यासाठी. शिवरायांच्या काळामध्ये पाळीव प्राण्यासाठी जे पाण्याचे खंदक काढलेले असायचे डोंगरावर ते खाली. तर तसंच मी खंदक किल्ल्याच्या साईडला बनवलेलं. तर त्यात आमचा हा पाळीव प्राणीचा आहे पाणी पितोय. तर खूप छान वाटलं की मी एक छोटासा प्रयत्न केला होता तर त्यातलं पाणी पिलेलं पाहून मला बरं वाटलं. आज आहे पाडवा आणि ही आहे पाडव्याची संध्याकाळ. आत्ताच आम्ही दिवे लावलेले आहे. तर पहासे आम्ही या ठिकाणी पेरू खातोय आणि किल्ला पहा. तर आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस. घराला तोरणं ते लावलेली आहेत पाडव्याची. तर खूप छान असं किल्ल्याच्या अवतीभोवती हाळी उगवलेला आहे.
आहे आमचा आकाश खंदील। काय खातोय? पेरू? संध्याकाळी सर्दी होईल की? काय पप्पाले? खाली कशाला आला तो? हाँ ठेवते ठेवते। किल्ल्यात गेला? दोन तीन पाच एक गायब आहे। पाहिली कुठे रे बाळा? काय टायगर आहे? पाहिली कुठे? पाहिली आपली पाहिली कुठे गेली? काय झालं? Ha ha ha!